कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच होय. ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 85 30 33 34 11 आणि 85 30 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. ठाकरेंच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने शिवसैनिक एकवटले. यावेळी बोलताना शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी तिखट शब्दात आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते पुन्हा कधी विधान भवनात दिसले नाहीत. सावंतवाडीमध्ये सांगायचं झालं तर याच सावंतवाडीमध्ये 2014 राष्ट्रवादीमधून दीपकभाईंनी बंड केलं होतं. या सत्तेसाठी या सिंधुदुर्गासाठी मी निर्णय घेतोय मला साथ द्या म्हणून सांगितलं होतं. शिवसेनेचं शिवबंधन मानलं आम्ही सर्व त्यावेळेला त्यांच्या बरोबर होतो. पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की चुकीची वाट धरताय पण आम्ही त्यावेळेला दीपकभाईंच्यावर विश्वास ठेवला. पण आज लक्षात येतंय की दीपकभाईंचं राजकारण हे लवाड राजकारण होतं, स्वार्थी राजकारण होतं. दीपकभाईंनी प्रत्येक वेळेला स्वतःचा स्वार्थ बघितला. पहिल्यांदा आले ते सुद्धा पवार साहेबांनी ज्यावेळेला आमदारकी दिली त्यावेळेला सुद्धा या सिंधुदुर्गातल्या एका नेत्याचे पाय धरून त्यांनी ती आमदारकी मिळवली. आज त्याचं तीर्थ प्यायला पुन्हा तिथे गेलेत, त्याच्याच पायाचं तीर्थ प्यायला तिथे गेलेत. आजपर्यंत त्यांनी थंडा दहशतवाद म्हणून सांगितला पण दीपकभाईंचा खरा थंडा दहशतवाद आहे. हे मी सावंतवाडीकरांना भावनिक आवाहन करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची हे दीपकभाईंचं राजकारण आज उघड पडलेलं आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी राजकारणासाठी नेहमी दहशतवाद या नावाचं दहशतवाद या शब्दाचा वापर केला पण खरा दहशतवादी दीपकभाईच आहेत. प्रत्येकाला भावनिक आवाहन करतात. काय नाही दिलं शिवसेनेने? आमदारकी दिली या शिवसैनिकांनी, तुम्ही सर्वांनी निवडून आणलं. उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रीपद दिलं, अर्थमंत्री केले, गृहमंत्री केले, 5 वर्ष त्यांना सत्ता भोगायला दिली पण नंतर पुन्हा आलेल्या सत्तेमध्ये. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.